ना लवकर ओ आले आले सगळे आले चल उभे राहा असे असे उभे राहा अरे वा आजी दरवर्षी काय कारिक जागायचं किती करू लागत दरवर्षी काय तू पूछतोस प्रश्न विचारतोस रे आईने आपल्याला समजावलंय ना का फोडतात का टाकतात ते बडबड करत बसू नका फोडा ते कारिक चला चला रेडी साखा साखर घे अरे कांचननी आज मला घासून घासून उठणं लावलंय आणि लख केलंय घासून घासून उठणं गपरे ओ काहीतरीच काय बोलताय मुलांसमोर तस तर अभिदादा सुद्धा खूप चमकतोय अरुंधती कशी आली नाही अजून इवान फरार झाला असेल तिचा किंवा आता भिंतीवर लिहून ठेवू का मी दाजी तू चिडू नकोस अप्पा आई महाराष्ट्र दौऱ्याला गेली आहे ना असं काय करताय अरे होच की ए पण तिला फोन तरी करा आता आपण ठरायला बसलो ना की तुला व्हिडिओ कॉल करूयात बरं इशू आज तू माझ्या बरोबर ये माझी ती नवीन जागा ना तिथे आपण नारळ वाढूया खर तर मला सगळ्यांनाच घेऊन जायचं होतं पण तिकडे बरंच काम शिल्लक आहे तू अरे अनिरुद्ध कसली नवीन जागा पप्पा अहो मी नवीन बिझनेस सुरू करतोय मी सांगितलं होतं ना तुम्हाला कधी कांचन तुला माहिती आहे सगळं अहो अभी काय रे हे आजच घेतो आपण दिवाळी नंतर जायचं म्हणत होतो पण आजच जातो आपा तुम्ही याल ना माझ्याबरोबर आज हॉस्पिटलमध्ये कशाला काही नाही तिथे काही लहान मुलं आहेत त्यांना मी दरवर्षी गिफ्ट देतो छोटासा एक प्रोग्राम असतो यावर्षी तुमच्या हस्ते देऊयात हा आणि चाललो असतो तर रुटीन चेकअप पण करून घेऊयात हो चालेल चालेल नशीब तयार झाले